राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भाऊ ज्या क्षणाची वाट पाहत होता ते तो क्षण अखेर आला आणि वाघनखं जी आहे ती साताऱ्यात दाखल झाली, संग्रहालयात ठेवण्यात आलेली. आज मी त्यासाठीच मुंबईस आलो आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत तिथं जे शस्त्र प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आम्ही चाललो आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वाघनखालासुद्धा एक ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी लोकांना दर्शन हे या वाघनखातून ऊर्जा प्राप्त करून घेता येईल आणि त्यासाठी उद्या याचं उद्घाटन होणार आहे. आज भाजपच्या पुण्यात बैठकसुद्धा होणार आहे, काय नेमकी चर्चा होणार आहे, जागांच्या संदर्भानं काही बैठका होणार आहेत? नाही, पुणेची 21 बैठक आहे. जागांच्या संदर्भामध्ये तर आमच्या रोजच बैठका सुरू आहे. साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक स्तरावर या बैठका सुरू आहे की ज्यामध्ये जागांच्या संदर्भातला विषय असेल, हे खोटं नरेटिव्ह करणाऱ्या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आमची काय व्यूहरचना असेल, NDA किंवा महायुती म्हणून आम्हाला पुढे कसं गेलं पाहिजे, या रोजच त्याच्या बैठका सुरू आहे. त्यामुळे नवीन काही नाही आहे. आता शेवटी विधानसभेची निवडणूक हे रयतेचं राज्य आणण्याचा संकल्प घेऊन जेव्हा आपल्याला लढायची आहे तेव्हा जनतेसाठी पूर्ण शक्तीने लढावं लागेल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज जर पाहिलं तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज मुंबईत दाखल होत आहेत, काँग्रेसची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसोबतच विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारावर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. शक्यता तुम्ही वर्तवता ते काही नाही. आता मी काय पाहिलं, 7 पैकी 2 हायकमांडच्या जवळचे आहे तर ते म्हणाले या दोघांवर कारवाई करायची नाही, जाऊ दे त्यांचा विषय. वाघनखाच्या संदर्भानं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की बा ती वाघनखं तपासली पाहिजे. नाही, कोणी विरोधी पक्षांनी तपासली पाहिजे तर तपासावी त्यांनी, त्यांना काही नाही म्हणतं काय. शिवभक्तांच्या आग्रहास्तव ज्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये वाघनख होती, ज्याचं दर्शन अनेक लोक शिवभक्त जाऊन करायचे, ज्याचा उल्लेख 18व्या शतकातल्या वर्तमानपत्रात प्रदर्शनीमध्ये झाला आहे, 1971 या संदर्भामध्ये आपण जे वाघनख आणतो आहे त्याचा उल्लेख हे संपादकीयमध्ये झाला आहे. विरोधी पक्षाला बघायचं आहे, ते तर रामाचा जन्म झाला नाही म्हणायचे. जेव्हा रामसेतू बांधायचा तेव्हा ते म्हणाले हा रामसेतू नकली आहे. त्यांचा जो स्वभाव आहे त्यानुसार ते वागतात तर आपण त्याला काय आक्षेप घ्यायचा. संघाचं मुखपत्र विवेकमधून काल एक टीका टिप्पणी करण्यात आली आहे, त्यामध्ये सांगितलं की बा अजित पवारांना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची चूक झाली. नाही, ठीक आहे, विवेकमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी आपलं मत मांडलं. भारतीय जनता पार्टीनी अजितदादांना घेताना एक विचार करून घेतला आहे. आता जेव्हा सोबत आहे तो हमको साथ निभाना है, ये यारी हम नहीं तोडेंगे. आता जे एकत्र आलो आहे पुढे जायचं आहे. हे होते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. एकत्र आलो आहे आणि सोबत चालायचं असं त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन साई गावरसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.